करून एकट्याने धावा कोठले होते आणि त्या धावेने संघ विजय झाला होता. दहा चेंडूत 28 धावा कुठल्या होत्या मागच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाजी सज्ज होत एक अतिशय चांगला गोलंदाज रवी खाडे कल्याणकडून. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता इथं, मात्र अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. खरं थोडेसे शफल झाले होते ऑन साईडला आले होते, आपण पहिले ऑफ साईडला आले होते आणि ऑन साईडला चेंडू काढायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते मात्र रवी खाडेकडून. पुणे तर रवी खाडे गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्रायकला फलंदाज रवी वायले एक अतिशय चांगला फलंदाज या मलंगड विभागातील. थर्ड मॅन पॉईंट कवर्स मिड ऑफ लाईन क्षेत्रक्षण आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉटंबुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही जोपर्यंत चेंडू थर्टी सर्कलमध्ये फीड होते शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये तोपर्यंत एक धाव इथे मात्र मिळते. निलेश भंडारी वार्डाध्यक्ष यांचं देखील इथे आगमन झालंय. आमच्या आयोजकातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. शुभम म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास त्यांचा सत्कार करायचा, कारण महाराष्ट्राची परंपरा अतिथी देव भव. स्ट्रायकला फलंदाज छोटा काचा फलंदाज नितीन रवी राईट आर्म ओर तिकडे मार्गात. हा चेंडू हुक करतो चेंडूला. पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर इथे मात्र. वन बाउंड चेंडू सीमा पार चार धावा गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टर थोडेसे मसालेदार गीत येऊ दे, कारण का दुपारचा सत्र चालू आहे आता. रवी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज नितीन. हा चेंडू पुण्याचा हुक केलाय आता मात्र मिस टाइम शॉट आहे, पण फाईन लेग सर्कलमध्ये पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातो का पाहिजे आणि आणखीन एक दंदना देऊन चौकार. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय दोन चौकाराने इथे मात्र पुढे सरत की धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय. नऊ धावा नितीन खूप चांगली फलंदाजी करतो इथं मात्र. पण तर रवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय कल्याण यांकडून. हा चेंडू पुण्याचा लॉफ केलाय चेंडूला. चेंडू हवे ते जबरदस्त क्षेत्ररक्षण इथं मात्र दाखवलंय. जबरदस्त कमिटमेंट जरा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. जबरदस्त कमिटमेंट दाखवलंय. जेल झेलला होता पण असं वाटतं की सीमेरेच्या पार करतोय. लगेच चेंडूला सोडून दिलं. अप्रतिम जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय. योगेश आपण म्हणजे शेलार आणि योगेंद्र शेलार हे दोन बंधूर असेत की खूप चांग धावा अडवतात आपल्या आपण म्हणजे क्षेत्ररक्षकांमध्ये. ते मात्र आपण बघितले तर तब्बल चार धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त क्रिकेट इथं बघायला मिळते, कारण खऱ्या अर्थाने या खेळाडूंमुळे आज खेळाडू क्रिकेटचा विजय होत चालला. पुणेदा रवी हा चेंडू पुणेचा फुलटावा चेंडू मिड ऑन वरनं जातोय. चेंडू जोपर्यंत लॉंग ऑनला जातोय जोपर्यंत फीड चेंडू फीड होईल तर मात्र एकच धाव असणार आहे. जेतू शेलार आले ते चेंडूला फीड करतायत. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते पाहतो आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. करतोय आपण शुभम म्हात्रे यांना की आपल्या शुभ असते त्यांचा सत्कार करायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती तर आपण म्हणजे धाव संख्या धावफल करतोय. आपण बघतोय बिनबाद गौदी वसर संघाची 12 धावा. गोलंदाजी सज्ज होतोय नितेश शेलार एक अतिशय चांगला गोलंदाज. मग आज सामन्यात खूप चांगली गोलंदाज तो गोलंदाज आता मात्र इथे वापसी करतोय. मात्र 12 धावा गेल्यात पॉवर प्ले मध्ये, कारण चार षटकांचा सामना आहे. चिंकडारा संघ आपण तर देसाई संघाबरोबर फाईट बॅक करणार आहे. मनोज देशमुख यांचा देखील इथं सत्कार केला जातो. शुभम म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास त्यांचा सत्कार करत आहे. शुभम दादा म्हात्रे कारण का आमचे जे आधारस्तंभ आहे प्रेमनाथ म्हात्रे यांचे आपण बोलले चिरंजीव.
बघा षटकारांच्या आपण म्हणले सलग तीन चेडू तीन षटकार मारले तर हजारो बाद प्रेक्षक नितीन फुलोरे यांच्याकडून प्रेक्षक मिळणारे पुणेचा गोलंदाजी मार्क वारा आपण बघतोय यावेळेला नितेश कवरीपाडा येण्याकडून स्ट्रायकेला फलंदाज छोट्या कच्चा आपण म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका नितीन नितेश तू नितीन हा चेडू पुण्याचा फुल करायचा प्रयत्न करतो चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही जोपर्यंत चेडू फीड होईल मिडविकेटला योगेश होतो जिथेच्या वेगाने चेंडूला फीड करतो तो मात्र एकच धाव मिळणार आहे कारण योगेश योगेंद्र हे दोन बंधुराज असे आहेत की प्रत्येक वेळेला मैदानात 100% कमिट मिळवितात आणि जेवढ्या धावा वाचत येतील आपल्या संघाला तेवढ्या धावा मात्र इथं वाचताना दिसतात हे दोन बंधुराज सायकल फलंदाज आपण बघितले तर रवी वाहिले एक जबरदस्त खेळाडू आहे मलंगड विभागातील चंदू शेठ स्मृती चषकमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती पण त्या नितेश गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो गौरीपाडाकडून हा चेंडू पल्लू शॉट खेळतो यावेळेला 200 डोक्यावर चेंडू करतोय फाईन लेग थर्ड बॅनच्या डोक्यावर चेंडूला करतोय चौकार मात्र क्षेत्रक्ष मध्ये बदल करतो साई बघितलं तर एक पल्लू शॉट खेळले होते इथं मात्र रवी वाहिले आता मात्र फाईन लेगला आपण प्ले सर्कलच्या बाहेर लावलं नितेश गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो साईकला फंद रवी वाहिले हा चेंडू पर्यंत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय चेंडू बघितले की एक्झॅक्ट लँड कुठे झाला होता आणि कुठे पिचिंग झाला होता दाखवून देतो की लक्षम सोडून जाणारा चेंडू दरम्यान एक धाव इथं मात्र भेटेल एक वर्ष धाव संख्या वाढते धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय 18 धावा जबरदस्त फाईट बघ सामना आपल्याला बघायला मिळतो प्रेक्षकांसमोर खूप चांगला सामना आता येतो मात्र बघायला मिळतो प्रेक्षकांना कारण दोन्ही संघाची बघितली तर फलंदाजी खूप चांगली आहे गोलंदाजी खूप चांगली आहे सामना पाहायचा अंतिम क्षणी कोण इथे विजय संपादन करतोय नितेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर साईडला क्षेत्रक्षण थर्ड बॅन डी पॉइंटला एक क्षेत्रक्षण आपण बघतो दीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्रक्षण लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण आला आता मात्र थर्ड या सर्कलमध्ये आणलं जात आहे ऑफ आपण पहिले सर्कलमध्ये आपण पाहतोय फाईन लेगला पुन्हा एकदा सर्कलच्या बाहेर पाठवलं त्याने रवी वाईल आपण बोलतो रवीला रवी खाडे आता मात्र फाईन लेगला स्क्वेअर लेग थर्ड या सर्कलमध्ये एक क्षेत्रक्षण मिडविकेट रिझनमध्ये थोडं लॉंग ऑन रिझनमध्ये लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे हा चेंडू पुढे सरसावले होते चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये निधा चेंडूची समाप्ती होते जी गॅप आहे थर्ड मॅन आणि पॉईंटच्या बंद त्या गॅप पण आपण बोलले चेंडूला काढायचं होतं पुढे सरसावलं होते पण चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही निधा चेंडूची समाप्ती होते वारंवार आपण बोलले तर साई क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय कारण की साईला माहिती आहे जेवढ्या धावा कमी तेवढ्या आपल्याला लवकर लक्ष गाठता येईल आणि जेवढ्या धावा जास्ती तेवढ्या मात्र इथं कसून फलंदाजी करावी लागणार आहे आपल्या फलंदाजांना पुढे त्या गोलंदाजी मार्कवर नितेश राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो गौडीपाडा एंडकडून स्ट्रायकेला फलंदाज नितीन चेंडू पुण्याचा खोदून काढतो चेडूला कार्पेटच्या मध्ये चेंडू जोपर्यंत थर्ड्या सर्कलमध्ये डॉटला फीड होतो एकच धाव मिळतो ओमकार येतो चेंडूला फीड करतोय एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 19 धावा बिन बाद 19 सुरुवात एक चांगली सुरुवात बघायला मिळते आता पुन्हा एकदा स्ट्रायकेनला फलंदाज येतो आपण म्हणलं की भरोशाचा फलंदाज अनुभवी फलंदाज रवी वाहिले पुणे तर गोलंदाजी मार्कवर रवी खाडे राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्रायकेला फलंदाज रवी रवी टू रवी गोलंदाज रवी फलंदाज रवी हा चेंडू पुणे तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये षटक संपतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 19 धावसंख्या पहिल्या षटकात धावा आल्या त्या आपण म्हणले तर रवीच्या 12 पण यावी नितेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय जरी चौकार गेलाय तरी पण आपण म्हणले तर धावा फक्त 7 देतोय डीजे याचा रूपा बराज
राजेशाही उभा पाटीशी आमच्या राही ज्याचा रूपा राजेशाही उभा पाटीशी आमच्या राही गौरी पाड्यात गाजा बाजा गौरी पाड्यात गाजा बाजा प्रेमनाथ दायक राजा गौरी पाड्यात गाजा बाजा थँक्यू आपण बघतोय की एक सोनार पडजे एक जबरदस्त क्रिकेटर आपण म्हणजे अनुद्य केणे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा खूप उंच भरात घेणारी यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये थँक्यू अनुद्य बघितलं आपण युट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा एन्जॉय करतायत दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या वाढते धावसंख्या दाफल करते आपण पाहतो 19 धावा बिनगडी बाद 19 पाहिजे आता तिसरं षटक कोण घेणते रवीचं एक षटक झालेलं आहे आपण नितेशचं एक षटक झालेलं आहे गोलंदाजीसाठी सज्ज होता आपण विकी विकी सेलार एक अतिशय चांगला गोलंदाज जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तेव्हा मात्र ब्रेक थ्रो मिळून दिलेला आहे हा जाऊ शकतो लवकर विकी बॅट्स आपण बघले तर चेंज केल्या जात आहेत आज प्रत्येक खेळाडूची वेगवेगळी बॅट आहे तसं काय 19 ओमकार जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सुरेश रैनाकडे तब्बल 100 बॅट्स आहेत रवी एकट्या खेळाडूकडे 100 बॅट आहेत आपण बघतो ग्रामीण खेळाडू जीवन प्रत्येकाची वेगवेगळी बॅट आहे खरं क्रिकेट खूप फास्ट झालंय त्यामुळे प्रत्येकाला आपापली एक फेवरेट बॅट निवडलेली आहे प्रत्येक खेळाडूने कोणतरी सज्जतोय वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक येतोय आमच्या समालोचन कक्षांकडून म्हणजे कल्याण एंडकडून स्ट्राईक केला फलंदाज छोट्या कच्चा खेळाडू सलामीचा फलंदाज नेती चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो पॅड वर चेंडू आदळतोय मात्र फलंदाज बाद होतोय पहिला गडी बाद होतोय तो मात्र ब्रेक थ्रू मिळतो आपण बघतो धावच्या स्वरूपात चुकीला माफी नाही थँक्यू तिसऱ्या क्रमांकावर येतो आता मात्र मलंगड विभागातील अतिशय चांगला फलंदाज गुणवान खेळाडू गुणवत्ता ठासून ठासून भरलेल्या खेळामध्ये विकी येतो आता मात्र विकी मात्र एक अतिशय चांगला खेळाडू स्टायलिश क्रिकेटर या मलंगड विभागातील रोज स्ट्राईक एंडला आहे धाव संख्या आपण बघतोय धाफल करते विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज रवी वाहिले नोस्टेकला विकी मात्रे चेंडू अतिशय सुंदर फटका पॉइंट चेंडू डी पॉइंट चेंडू करणार चेंडूला काढून काढतो यावेळेला ओमकारने प्रयत्न केले होते पण आउटफील्ड पास आहे चेंडू थांबणार नाहीये रवीच्या बॅट मधून खणखणीत चौकार थँक्यू धाव संख्या आपण बघतो धावफल करते 23 रवीच्या बॅट मध्ये आणखी एक चौकार येतोय विकी गोलंदाजी मार्क स्ट्राईकला पण रवी चेंडू आता मात्र डायरेक्ट हिट केला इथं मात्र अपील केलं गेलेलं आहे पंच मात्र कोणत्या बॅटची खून करत नाहीत वाईटची खून करतात इथं मात्र कोण दोन धावा मिळणार आहे धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकते आपण बघतो 25 धावा खरं का एक एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे ते मात्र आपण म्हणजे करूया मरोची स्थिती आहे दोन्ही संघांकडे जिंकणारा संघ पुढच्या फेरीत दाखल होणार आहे हरणारा संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतोय विकी मात्र अतिशय चांगला फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आता मात्र आलाय पहिल्या सामन्यात नव्हता विकी पण आता मात्र वापसी करतो संघामध्ये सगळ्या धावपळ करती 25 पुणे त्या विकी गोलंदाजी मार्कवार राईट आर्म ओर्धकडे मारा करतोय समालोचन कक्षा एंडकडून स्ट्राईक केला फलंदाज विकीसाठी क्षेत्रक्षण तडम्यान एक कवर्सला क्षेत्रक्षण बघतोय एक्स्ट्रा कवरला क्षेत्रक्षण आपण रिवाजचा वापर केलाय चेंडू जातोय चांगलं क्षेत्रक्षण बघायला इथे मिळतंय ओमकार आपण म्हणजे कवर्स मधून येतोय पॉईंट रिझन मध्ये आणि चेंडूला फीड करतोय एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकाते आपण बघतोय 26 धावा धावसंख्या 26 आपण पाहतोय
की पुढे गोलंदाजी मार्ग राईट आर्म ओव्हर द किनारा मारा करतोय. चेंडू गतिमती परिवर्तन ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू आणि बॅट का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती खूप चांगली वापसी करतो इथे मात्र विकेट आपण बोलले तर करकत दुसऱ्या चेंडू ती चौकार गेल्यानंतर खूप चांगलं कमबॅक इथे बघायला मिळतंय. पुढे विकी राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो स्ट्राईक केला फंदा रवी वाहिले पुढे त्या दिलच्या आपण बोलल्या पल्ली शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण करतोय पाच त्या दुसरी धाव पूर्ण करतोय का दोन धावा इथे मात्र पूर्ण करतोय. खरं विकी बघितले तर विकाने गेले होते पण चेंडू लगेच त्यांच्या आता फीड होत नाहीये तर चकून जातो आणि त्या दरम्यान दोन धावा इथे मात्र मिळतात. दोन ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते म्हणून पहिले 28 धावा तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मग आजच्या सामन्याचा विचार केला तर आपण तर देसाई संघाने 75 धावा कोटल्या होत्या चार षटकामध्ये. मोरेश्वर पाटील आणि आपण राम पाटील खूप चांगली फलंदाजी केली होती. पण इथं गोलंदाजी मार्गवर आपण होतो विकी ती षटकातील पुढचा चेंडू टाकण्याची सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय स्ट्राईकला फलंदाज रवी वाले चेंडू लॉफ केला चेंडू हवे ते या वेळेला पायचा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेल घेतोय का दोन दोन क्षेत्ररक्षक येत आहेत कॅच कोण पकडायची कॉल देत नाहीयेत. कारण का जर जितूनी जेल घ्यायचं तर जितूनी योगेशला थांबवायला सांगायचं होतं थांबायला सांगायचं होतं योगेशनी जेल घ्यायचं तर जितूला थांबायला सांगायला पाहिजे होतं. पण याच दरम्यान नोमॅन लाईन्समध्ये चेंडू पडला आहे आणि इथे मात्र आपण म्हणजे जीवदाना मिळतोय आपण म्हणजे तर रवीला जीवदाना मिळतोय. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते आपण बघतोय 29 जेल सुटला गेला इथं मात्र तपायचा रवी या जीवदानाचा किती फायदा घेतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण म्हणजे धावसंख्या धावफलकावरती 29 धावा आपण पाहतोय. पूर्ण 66 सरासरी धावा कुठली आतापर्यंत पश्चात अंतिम षटक आता पाहिजे कोण घेऊन येतोय. कारण की सर्व खेळाडूचं बघितलं ग्रामीणचे आहेत आणि सर्व एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. फक्त मैदानात आपल्याला बघायला मिळतं की थोडंसं कट्टर वैराप्रमाणे खेळतात दिसतात पण मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत. साई गोलंदाजी सज्ज होतोय एक अतिशय चांगला क्रिकेटर आमच्या दंबोली विभागातील ज्याने कित्येक सामने फलंदाजी गोलंदाजी बळावर जिंकून दिले आहेत. धावसंख्या 29 आपण पाहतो इथं मात्र एक गडी बाद 29 आता अंतिम षटक पाचव्या अंतिम षटक स्लोगोर मध्ये आता कशा प्रकारे आता मात्र इथं फलंदाजी केली आहे. दोन बलंगडी विभागातील चांगले फलंदाज आहेत तर गोलंदाजी सज्ज होतो. साई शेलार एक अतिशय चांगला गोलंदाज एक अतिशय चांगला क्रिकेटर सुद्धा आपण पाहतो. साई शेलार आमचे क्रिकेटर पण आहेत आणि तेवढे चांगले कॉपरेटर सुद्धा आपण म्हणले की सन्माननीय नगरसेवक सुद्धा आहेत. मात्र एसटी रक्षकाची जबाबदारी कोण सांभाळतो पाहिजे. साईडला क्षेत्ररक्षण आपण बघितले तर फाईन लेक सर्कलच्या बाहेर आहे. एक क्षेत्ररक्षण गली रिजन मध्ये पण आपण पाहतो एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक मिड विकेट रिजन मध्ये एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जितूला आपण लॉंग ऑनला पाहतोय जितू आता लॉंग ऑफला येतोय. योगेशला आपण लॉंग ऑफ रिजन मध्ये पाहतोय. मिड विकेटला आपण एक छोटा खेळाडू नवीन खेळाडू नवोदित खेळाडूला पाहतोय. गणेशला आपण पाहतोय हा चेंडू बॅक पडत कट करतोय चेंडूला थर्डमॅन पॉइंटच्या मधनं चेंडूला करतोय. आउटफील्ड फास्ट आहे चेंडूची मॅरिट जर बघितली तर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फेकला होता आणि याला स्क्वेअर कट करून चेंडू सीमा पार जातोय. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती यावेळी 33 धावा पुण्याचा साई गोलंदाजी मार्गवर राईट आर्म राऊंड कडून मारा करतोय. गौरी पाडायनकडून स्ट्राईकर फलंदाज रवी हा चेंडू पुण्याचा बॅकफुटवर जातोय. अप्रतिम क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. क्रिकेट किती इजीतीने खेळतोय ते दाखवून दे. दोन चेंडूवरती दोन खूपसूरत चौकार दाखवतोय. आपण तीन चौकारी 500 रुपयाचं पारशिक आलेलं आहे. रवी तीन षटकार मारले तर आपण पहिले पारशिक येणार आहे.
दोन चौकार मारलेले आहेत. आयोजक पण सांगतात की तुम्ही बक्षिसांची लयलूट घ्यायची आमच्याकडून. हा चेंडू यावेळेला मात्र मिस टाइम शॉट आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जिवंत चेंडू फीड होईल. धनाजी इथे चेंडूला फीड करतो. इथं मात्र दोन धावा पूर्ण होतात कापायचं आहे आणि दोन धावा इथं मात्र चित्याच्या वेगाने पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहतोय. 39 तीन चेंडू बाकी आहेत आतापर्यंत. तीन चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. कारण बघितलं तर आमचे जे आधारस्तंभ त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट लागला तर दोन हजार रुपये पारशिक आहे. बघा शुभम दादा कडून यावेळी चेंडू आपण पहिले तर पॉइंट लेग सर्कलच्या बाहेर आहे. एकच धाव मिळणार आहे. तर मात्र कारण बघितलं साईने बघितलं आहे की रवी त्या दिशेला जास्त स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट लेग आणि स्क्वेअर ऑफ द विकेटने जास्त खेळतो. त्यामुळे पॉइंट लेगला आता मात्र सर्कलच्या बाहेर ठेवला आहे. बघा कालच्या दिवसात 1000 रुपये, आज 2000 रुपये पारशिक. म्हणजे जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी रवी मला वाटतं प्राईस पण वाढणार आहे. तेजस काळे यांच्या बॅनरला डायरेक्ट चेंडू लागला तरी पण आपण बोलले 1000 रुपयाचं पारशिक असणार आहे. क्या बात आहे. संख्या 10 फलकात आपण बघतो. 40 धावा एकडी बात. 40 अजूनही दोन चेंडू बाकी आहेत. तर मात्र साईने चांगलं कमबॅक केलं. दोन चेंडू ती 8 धावा गेले होते पण नंतर मात्र कमबॅक चांगला करतोय साई. राईट नाम राऊ तिकडे मारा स्ट्राईकला फरंदा विकी. हा चेंडू यावेळी मिस टाइम शॉट. चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. जेव्हा ओमकार येतो चेंडूला फीड करतो. एकच धाव मिळाले. खूप सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. इथं मात्र विकी सारख्या फलंदाजाला मोठ्या फटके मारता येत नाहीये. पहिल्या दोन चेंडूचा विचार केला तर नवीन 8 धावा आल्या होत्या पण नंतरच्या तो बघितल्या तर 3 चेंडूमध्ये फक्त तर 4 धावा येतात. खूप सुरेख गोलंदाजी. धावसंख्या 10 फलकार आपण पाहतो. 41 धावा आहे. अंतिम चेंडू आता मात्र रवी वाहिले काय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. रवी वाहिलेसाठी बघितले तर फाईन लेग आपण बोलले सर्कलच्या बाहेर आहे. चेंडू पुणे ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. कार्पेटच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे मात्र फेकी चांगली येत नाहीये गणेशची. दोन धावा इथे मात्र पूर्ण होतात. दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकारती आपण पाहतोय. 43 धावा. 44 धावांचं लक्ष असणारे म्हणजे 4 षटकानंतर मध्ये विचार केला तर 11 सरासरीने धावा कुटायचे आहेत. आपण बघितलं तर साई सध्या क्रिकेट संघ कंबलपाडा संघाला आपण बघतोय. थँक्यू डीजे मास्टर. आपण स्पर्धा पाहता भारतीय जनता पार्टी कल्याण शहर चषक 2017 आपण पाहतोय. स्पर्धेच्या आधारस्तंभ जर बघितलं तर प्रेमनाथ कळुराम म्हात्रे गौरीपाडा ज्योतिषीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. पंचांच्या भूमिकेत आपण दिले तर राकेश शहा रॉकी धर्मेंद्र वर्मा उर्फ धर्मेंद्र. आपण बघतोय या स्पर्धेत 32 संघ आणि 352 खेळाडू खेळताना दिसतात. आपण बोललो डीजे बघितलं तर साई साऊंड सर्व्हिस आणि ज्यांनी आम्हाला पाण्याची उत्तम प्रकारे सोय करून दिली. तसेच सचिन शेठ शालिक म्हात्रे सर्व खेळाडूंसाठी उद्योगपती आहेत. एक या विभागातील एक मोठे बिझनेसमॅन आहेत ते. त्यांच्याकडून बिस्तरी पाण्याची सोय सर्व चेंडू आपण भगवान बैराम म्हात्रे गौरीपाडा यासकडून मिळाले. आणि 3 स्टँडसुद्धा पाहतो. एक कर्णाला देवी स्टँड शरद अनंत म्हात्रे स्टँड आणि आपण बोलूया आमच्यात नाही आहेत ते म्हणजे आमचे शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने सुद्धा एक स्टँड बघण्यात आलेलं आहे. धावा आहेत आपण बोलले तर 43-44 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा इथं सुरू होईल तेव्हा पुणे धाव ऐकूया आपण दुपारच्या सत्रामध्ये वाकलनचा एक गोड आवाज ओमकार शेटेना.
ज्याचा रूपाव राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही ज्याचा रूपाव राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही गौरी पाड्यात गाजा वाजा गौरी पाड्यात गाजा वाजा प्रेमनाथाचा एकच राजा गौरी पाड्यात गाजा वाजा प्रेमनाथाचा एकच राजा थँक्यूजी ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून आणलेल्या माझ्या तमाम लाडक्या रसिकांचा या कल्याणच्या क्रीडानगरीमध्ये अर्थातच भारतीय जनता पार्टी आयोजित टेनिस क्रिकेट विश्वाचा एक अप्रतिम दर्जेदार सोहळा जो या ठिकाणी तुम्ही पाहता राबवला जातो आहे जनमान गौरीपाडा संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा तुम्ही पाहता त्या आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. ज्या सामन्याची या टेनिस क्रिकेट विश्वानं आतुरतेनं वाट पाहिली नक्की तो सामना मध्यातही सुरू होत आहे. खंबालपाडा वर्सेस गावदेवी वसार. पहिला चेंडू जितूसाठी फुल टॉस आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पुढे सरकले होते. विकी मात्रे चूक झाली त्या ठिकाणी विकीकडनं चुका खूप कमी वेळात झाली आहेत. मग ती या ठिकाणी झालेली चूक कदाचित मागणी पडू शकेल. या ठिकाणी गावदेवी वसा संघाला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी चांगली झाली. वसा संघाकडनं 43 धावा आल्या आणि 44 धावेचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय आणि गोलंदाजीसाठी सूरज दुधकर या डाव्या हाताच्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. गावदेवी वसा संघाकडनं सेकंडमध्ये विकी शेलार. हा चेंडू अतिशय चांगला होता. खोलवट टप्प्याच्या चेंडूला बाण बॅटमॅन बाहेर काढतो. विकी येत्या चेंडूवरती जोपर्यंत कव्हर करतील दुसरी धाव गाठकी ठरू शकेल. मतलब फेकी थोडीशी फ्लाय द्या पार्ला थोडं यायला हवा होता विकीकडनं तेव्हा जितूला टार्गेट करू शकले असती. कारण विकीच्या विकेटची किंमत मी एवढं माहिती नाही आहे. या वसा संघाला नक्कीच डोंबिवली विभागाच्या ग्रामीणचं क्रिकेट ज्यानं गाजवलं त्याचबरोबर रे रोडच्या मैदानावरती ओपन संघातनं खेळताना 6 चेंडू 6 षटकं जितून दाखवले होते. एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वाचं. हा चेंडू फुल टॉस अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षकी त्या ठिकाणी गॅपमध्ये चेंडूवरती येतात खूप वेगानं आणि चेंडू मात्र त्याला चकवा देऊन सी मार्श बाहेर जातोय. पहिलाच चौगार त्या ठिकाणी विकी शेलाच्या बाड बांधा. गुरुजी आणि या ठिकाणी पारितोषिक आहे राम मात्रे यांच्याकडनं जो कटआउट तुम्ही पाहताय तेजस काळे यांचा. नक्कीच त्या चेंडूला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला किंवा टप्पा हिट झाला कसाही चेंडू हिट हो तरी सुद्धा 1000 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जात आहे. म्हणजे या स्पर्धेचे आयोजक राम मात्रे यांचं ईडीएम खुलं झालंय. त्याचबरोबर आधारस्तंभ नावाचा जो कटआउट तुम्ही पाहताय प्रेमनाथ मात्रे यांचा त्याला शुभम मात्रे यांच्याकडनं पारितोषिक असेल डायरेक्ट हिट झाला तर 2000. त्यानंतर फॅबनेटचा एक बॅनर तुम्ही पाहताय त्याला चेंडू हिट झाला तर 1000 रुपये शुभमकडनं. मग हा चेंडू जातो डीप मध्ये फाईन लेगला सीमा पार बॅक टू बॅक. अजून एक चौकार विकी शेलाच्या बाड बांधा. तेजस काळे यांच्या बॅनरला हिट झाला तर हा चेंडू विकीसाठी. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि काय कौशल्य काय गुणवत्ता दाखवली विकीनं. चौफेरी फटकीबाजी करताना एक चौकार लॉंग ऑफला एक चौकार लॉंग लेगला हा चौकार होता डीप मध्ये थर्ड मॅनला. वॉट अ बॅटिंग इम्प्रेसिव्ह क्रिकेट विकी शेलार ऑन अ फायर. चौवेचाळीस धावेची गरज सामना जिंकण्यासाठी खंबालपाडा या संघाला. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. थोडासा बॅकफूटला आला आहे रवी वायलेचा मल्लंगड विभागातील एक अतिशय अव्वल दर्जाचा आणि अनेक मैदानं गाजवणारा हा गावदेवी वसार संघ तुम्ही पाहताय. मग वसार संघाकडनं एक चांगल्या संघर्षाची अपेक्षा नक्कीच असेल. त्यांच्या समर्थकांना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जॉईन होत आहेत सागर मात्रे. नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वातली एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. तब्बल 32 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 352 खेळाडू या टेनिसच्या मैदानावरती
इतना रती महारथी तुम्ही पाहू शकाल जी टी सी मदद स्पर्धा तुम्हाला लाइव पाहायला मिळती आहे। या स्पर्धेसाठी बाइक तुम्ही पाहता है जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत प्रेमनाथदा माद्रे त्याचबरोबर ती बाइक आम्हाला अजून दिली आहे दिनेशदा सापड यांच्या माध्यमातून जे उद्योगपती आहेत नक्कीच या दोन व्यक्तिमत्वाकडनं ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुम्हाला पाहायला मिळती आहे। पैसे कोंडा भाग्यवान खेळाडू मेगा फायनलच्या दिवशी ही बाईक आपल्या नावावरती कोरतोय। त्याचबरोबर एक गौरीपाडा चषक 2017 कोणत्या भाग्यवान संघाच्या नावावरती उचलला जात आहे आणि चॅम्पियन या स्पर्धेचा कोण असेल नक्कीच खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळती आहे कल्याण विभागातील। मग गरज आहे कमबॅकची, गरज आहे ब्रेक थ्रोची। गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे गिरीश। हा चेंडू जातो ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात खूप वेगानं। जी जीवनदान मिळालं जितू शेलारला नक्कीच त्याचा फायदा उचलला जाईल। या खंबलपाडा संघाकडनं एक बेनिफिट दिला मी म्हणाल विकी मात्रेनं या ठिकाणी खंबलपाडा संघाला जर जितूचा झेल कॅरी झाला असता तर गोलंदाजाला एक वेगळं बेनिफिट मिळालं असतं, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असता, एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं असतं। मग आत्तापर्यंत फलकावरती धावायचं 16 आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करताना गिरीश मात्रे या गोलंदाजाला, कारण डाव्यातच एक गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं घातक असतात। मग त्या ठिकाणी पाहिजे कशी कामगिरी करतोय गिरीश। हा चेंडू विकीसाठी कव्हरच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका विकीला दाखवायचा होता मग त्या ठिकाणी बीट झाले विकी कारण गॅप शोधू शकले नाहीयेत आणि हा चेंडू जातो निर्धाव। या चेंडूची गरज विमळ गावदेवी वसा संघाला कारण खंबलपाडा संघ जी फलंदाजी खोलवर आहे त्यांना रोकायचं असेल तर जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकावे लागतील। हा चेंडू विकीसाठी व्हेरी गुड बॉलिंग, कौतुक करेल गिरीश मात्रेचं। मागचा चेंडू प्लेन फेकला होता जो पडल्यानंतर खाली राहिला मग हा चेंडू पडल्यानंतर किती आतमध्ये आला म्हणजे किती व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे आहे। कधी इनस्विंग तुम्हाला पाहायला मिळतोय कधी डीपमध्ये भेदक त्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळती आहे। चांगले चेंडू आतामध्ये फेकले जात आहेत। पावर प्ले कम्प्लीट झाल्यानंतर धावा येणं थोडंसं कठीण झालंय मग स्ट्रायकरवरती येते टेनिस विश्वाचं एक मोठं नाव जितू शेलार। हा चेंडू जितूसाठी बिगिट केला जातोय मनगडी ताकदीचा पुरेपूर वापर चेंडू करतोय हवाई सबर सेट ऑन दी लॉन्ग ऑन बॉल गोज ऑन सिक्सर। थँक यू डीजी। आणि ज्या प्रेक्षकांनी त्या ठिकाणी झेल टिपला त्या प्रेक्षकांनी यायचंय आईवा कॅशसाठी आयोजकांकडे 100 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जात आहे। मग हा षटकार खूप काही सांगून जातोय आता मध्ये जितूला दिलेलं जीवनदान किती महागडं ठरत आहे आणि दाखवून देतात जितू शेलार चुकीला माफी नाही आहे। आपल्यामध्ये क्रिकेट किती टासून टासून भरलाय आपण चुकीचा फायदा किती उचलू शकतोय हे मैदानावरती दाखवून दिलं जितू शेलारनं आणि धावसंख्या 6 पुढे सरकती आहे 23 ऑन बोर्ड। चांगली भागीदारी होती आहे 44 चेस करताना सातसह तुम्ही पाहू शकाल सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत रवी वायले दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल खंबलपाडा संघावरती म्हणजे सातत्यानं दबावाला झुंकारून दिलंय या खंबलपाडा संघानं। आता मग ब्रेक थ्रो कोणता गोलंदाज देणार हा विचार करतोय वसार संघ। हा चेंडू फलंदाजावची झाली असती स्वतःचा बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी गमावला होता स्कीड झाले होते रन घेताना त्या ठिकाणी जितू मग तोपर्यंत हा चेंडू जाईल निर्धाव की जितूला दुखापत झाली नाही आहे ही चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी खंबलपाडा संघासाठी कारण जितू टेनिस विश्वातलं एक खूप चांगलं नाव आहे एक चांगला गुणवान खेळाडू म्हणून डोंबिवली विभागामध्ये पाहिलं जातं। जितू शेलारकडे त्यांना फलंदाजीनं अनेक गोलंदाजांना नाचवलं तो जितू शेलार फलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल। हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग नाईस लाईनवरती चेंडू पीच होतोय काय भेदक चेंडू फेकला होता गोलंदाज गिरीश मात्रेनं लक्ष वेधून घेतोय आपल्या प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी हा गावदेवी वसार संघ। नक्कीच वसार संघ सामना सहजासहजी सोडणार नाही आहे हे माहिती आहे जितू शेलारला विकी शेलारला त्यामुळे दोन्ही फलंदाज अतिशय संयमानं एक चांगला खेळ दाखवत आहेत फलकावरती धावायचा जितू 24 बनवायच्या मैदानावरती 44 म्हणजे येणारे 12 चेंडू 20 अजूनपर्यंत सामना संपला नाही आहे कारण दोन्ही संघ संघर्ष करत आहेत आणि पाण्याची मागणी केली जाते आहे। ड्रिंक ब्रेकरला विनंती असेल जायचं आपण प्रेक्षकांनी आईवा झेल टिपला
कुमार सोनावणे नक्कीच खंबालपाडा संघाचे समर्थक आहेत. नक्कीच त्यांनी जेलला कन्वर्ट केलं होतं षटकाराला जेलमध्ये. नक्कीच खंबालपाडा संघाचे खेळाडू एका बाजूने मैदान गाजवत आहेत तर दुसऱ्या बाजूने त्यांचाच प्रेक्षक वर्ग त्याचा लयलूट आनंद घेताना मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. नक्कीच खंबालपाडा ही क्रिकेटची पंढरी आहे डोंबिवली नगरीतील. कारण सातत्यानं स्वर्गीय शिवाजी देता शेलार ज्यांना डोंबिवलीचं क्रिकेट घडवलं असं अनेक समालोचकांच्या माध्यमातून ऐकताना तुम्ही पहाल. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या शिवाजी देता शेलार यांच्या नावानं आदरांजली चषक सुरू होईल. येणारी 30 तारखेला नक्कीच ते आदरांजली चषक सुरू होताना तुम्ही पाहू शकाल पेंढारकरच्या मैदानावरती. सर्वांना मी आमंत्रित करतो साई शेलार यांच्या वतीनं, त्याचबरोबर साई सध्या क्रिकेट संघ खंबालपाड्याच्या वतीनं यायचं पण सर्वांनी ती मोठी स्पर्धा पाहण्यासाठी. 2 षटकं कम्प्लीट झाली, धावायला 24 चेंडू बाकी, त्याच्यामध्ये 12 गरज, त्याच्यामध्ये 20 धावेची. आणि आमचे ड्रिंक ब्रेकर मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. रवी म्हात्रे नक्कीच या कल्याण विभागातील वंडर बॉय, सातत्यानं अतिशय चांगली कामगिरी गौरीपाडा संघ असेल त्याचबरोबर खुल्या गटांमध्ये खेळताना केली आहे रवी म्हात्रेनं. त्यालाच ड्रिंक ब्रेकर्सच्या भूमिकेमध्ये ॲज अ आयोजक या ठिकाणी तुम्ही पाहताय. मग ते वसर संघाला सावरणं आता गरजेचं असेल गोलंदाजीसाठी. त्यात सांघिक 3रा षटक घेऊन चंदन मडवी नक्कीच एक अतिशय चांगला खेळाडू आहे चंदन मडवी. नक्कीच याचा षटक कदाचित सामन्यामध्ये खेचून आणू शकेल हा आत्मविश्वास नक्कीच असेल वसर संघाच्या पाठीराख्यांना. कारण चंदन मडवीकडे गुणवत्ता खूप चांगली आहे, अनुभव खूप चांगला आहे खेळाडूकडे आणि सातत्यानं गोलंदाजी करतोय वसा संघाच्या बाजूनं. आता मात्र चंदननं या ठिकाणी चांगली कामगिरी केली. चंदनासारखी आपली काया जर या ठिकाणी झिजवली आपल्या संघासाठी जर जीवाचं रान केलं तर नक्कीच एक प्लॅटफॉर्म निर्माण करू शकतील स्लॉगोच्या अंतिम षटकामध्ये आपल्या वसार संघासाठी. ओव्हर द विकेट सज्ज होत आहेत. हा चेंडू लवा फुल टॉस होता, अचूक टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण पाहिलं चंदन मडवीनं जिथू बॅकफूटला येऊन फलंदाजी करतोय गुड लेन्सवरच्या चेंडूला जिथू त्या ठिकाणी ओरपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच फायदा उचलला चंदननं. फलंदाजाचा अभ्यास केला, फलंदाजाचा माइंड रीड केला आणि जर तुम्हाला धावा वाचवायची असतील तर फलंदाजाची बुद्धी आणि त्याचं कौशल्य तुम्हाला ओळखणं खूप गरजेचं असतं आणि रीड करावं लागतं फलंदाजाला तेव्हा तुम्ही यशस्वी ठरू शकाल. हा चेंडू स्लोवर वन होता, पडल्यानंतर चेंडू बाहेर जातो. एव्हरी डिलिव्हरी आउट द ऑफ स्टंप दिस कॉल द व्हाईट. आणि MCAचा नियम क्रमांक 24 आम्हाला सांगतोय या चेंडूवरती अवांतर धाव मिळेल खंबालपाडा संघाला आणि एका धावेनं धावसंख्या पुढे सरकेल 25 धावा. दबावाखाली वावरतोय या क्षणाला वसा संघ कारण समोर 2 अतिशय घातक आणि विस्फोटक फलंदाज सामना करतायत गोलंदाजाचा. हा चेंडू अप्रतिमे खोदून काढतो जितू, चेंडू तर डीपमध्ये, व्हेरी गुड फिल्डिंग. एकदा टाळ्या उद्या विकी मात्रेसाठी जबरदस्त क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहिला मी ते ॲफर्ट दाखवतात आपल्या संघासाठी मेहनत केले जातं आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं मेहनतीची पराकाष्ठा नशिबाची साथ आणि कौशल्याचा आधार या त्रिकुटी संगमाचा जो वापर करेल. पंचांचा इशारा येतो नो बॉल. आणि पंचांचा फायनल डिसिजन त्या ठिकाणी नो बॉल आणि फ्रीड सुद्धा मिळेल म्हणजे विकीनं ज्या धावा वाचवल्या आता मग त्या धावा त्या ठिकाणी क्षेत्रक्षणामध्ये चुका झाल्या फील्ड रिप्लेसमेंट करताना संघनायकाकडनं आणि या ठिकाणी धावा येतील या चेंडूवरती 2 आणि धावपलक पुढे सरकेल स्कोरकार्डवरती धावा 27 आणि फ्रीडची संधी सुद्धा त्या ठिकाणी लाभेल फलंदाजी करताना विकी शेलारला. नक्कीच व्हायचा फ्रीडचा फायदा किती उचलला जातोय विकी शेलारकडनं. आधीच धावींचा दुष्काळ आहे आणि अशा क्षणाला गोलंदाज प्रयत्न करतोय मात्र संघनायकाचा थोडासा गेम प्लॅन क्षेत्रक्षण सजवताना चुकला आणि त्याचा फायदा झाला खंबालपाडा संघाला. हा चेंडू फ्री टे फुल टॉस, नक्कीच विकी अप्रतिम झेल कॅरी करतोय मग ते फ्रीट असल्या कारणानं संधी लाभेल त्या ठिकाणी विकी शेलारला. म्हणजे किती फायदा झाला तुम्ही पाहू शकाल. मागचा चेंडू गोलंदाजानं मेहनत केली, या चेंडूवरती सुद्धा गोलंदाजाला यश मिळालं होतं मात्र फील्ड रिप्लेसमेंटमध्ये चुका झाल्या आणि थोडासा मागे पडतोय या ठिकाणी गावदेवी वसा संघ. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल स्कोरकार्डवरती धावा येतील 28. त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांनी ही क्रीडानगरी सजवली ही क्रीडानगरी घडवली त्या प्रेमनाथ दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. स्वागत आहे दादा आपल्या मंचावरती. चेंडू कम्प्लीट झालेत आतापर्यंत 2, अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये वाटचाल करतोय हा खंबालपाडा संघ. स्ट्रायकरवरती जितू शेलार, हा चेंडू जितूसाठी फुल टॉस आहे,
उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक सूरज अप्रतिम झेल फलंदाज बाद एक मोठा मासा आता मध्ये सापळ्यामध्ये गुतला आणि आता मध्ये कदाचित कमबॅक करण्याची संधी या ठिकाणी चालू नील गावदेवी वसा संघाला आणि फलंदाज बाद होता जीतू शेलार. थँक्यू डीजी. जीतू शेलार बाद झाले आणि यानंतर मैदानावरती येत आहेत कोण विसरेल या फलंदाजाला. मागच्या सामन्यामध्ये ज्यावेळी हा खंबालपाडा संघ संकटामध्ये अडकला होता त्यावेळी वादळी खेळी ज्यानं केली होती सलग तीन चेंडूवरती तीन षटकार ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले होते तोच फलंदाज मैदानावरती पुढे सरकतोय. या खंबालपाडा संघाचा द ग्रेट फिनिशर साई शेलार मैदानावरती येताना तुम्ही पाहू शकाल. मध्ये स्ट्रायकिंगवरती अजून म्हणजे सलामीचे फलंदाज आहेत विकी जीतू नक्कीच बाद झाले चांगली भागीदारी झाली दोन फलंदाजामध्ये 28 धावेचं योगदान ऍज अ ओपनर दिलं गेलं जीतू आणि विकी कडनं आणि आता म्हणजे नवीन फलंदाज येतात मैदानावरती साई वन डाऊन साठी. हा चेंडू चंदनचा खूप चांगला होता नक्कीच 12 चेंडू 20 धावेची गरज होती आणि अजून एक आव्हान त्या धावतेने येते या षटकामध्ये. आतापर्यंत धावा जर तुम्ही पाहिल्या तर थोड्याशा जास्त जात आहेत नो वाईड अतिरिक्त धावा खूप येत आहेत. स्कोरकार्डवरती धावा येतील 29 अजूनपर्यंत चेंडू बाकी आहेत या षटकातील 3 पाहिजे किती चांगलं कमबॅक या ठिकाणी करून देत आहेत चंदन मडवी या गावदेवी वसार संघाला. हा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं शेतक्ष खूप वेगाने आले डायरेक्ट इट झालं असतं मग ते गोलंदाजांना त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट केला आणि त्याचा फायदा झाला विकीला आणि एक धाव मिळाली या ठिकाणी खंबालपाडा संघाला आणि एका धावेनं संघ पुढे वाटचाल करतोय. फलकावरती धाव येतात 30 अजूनमध्ये चेंडू बाकी त्या षटकातील 2 त्यानंतर डेट ओव्हरच एक षटक बाकी आहे म्हणजे सामना अजूनमध्ये संपला नाही आहे डू ऑर डाय अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी तुम्ही पाहू शकाल. कारण येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी अजूनमध्ये 14 धावेची गरज आहे आणि या मैदानावरती जेव्हा जेव्हा अशा धावा चेस करायचे असतील तेव्हा तेव्हा या खेळपट्टीनं फलंदाजांना साथ दिली आहे. मग तर वसार संघ ज्याला सातत्यानं इतिहास रचण्याची सवय आणि चंदननं दाखवून दिलं लोक आपला खेळ दिकाने आता लेकिन मी इतिहास बनाने आहू नक्कीच इतिहास या ठिकाणी रचला जातोय. चंदनकडनं जरी जास्त अतिरिक्त धावा गेल्या असल्या एक नो बॉल आला असला दोन वाईड आले असते तरी मग फलंदाजांना थांबून ठेवलाय आणि एक यश सुद्धा त्या ठिकाणी मिळालंय चंदन मडवीला. म्हणजे पाहिजे प्रयत्न किती काळ टिकून ठेवले जात आहेत कारण समोर एक आक्रमक फलंदाज आले साई शेलार ज्याच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना ओपन होईल खंबालपाडा संघाच्या बाजूनं आणि या क्षणाला जर साईला थांबवलं गेलं तर शेवटच्या क्षणाला एक चांगला रफ अँड टफ एक चांगला नेट टू नेट दर्जेदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चेंडू साईसाठी मिस टाईम स्ट्रोके क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत आता मात्र चेंडूला रोखणं कठीण झालं जेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेली गेलं तू बी गेलं हाती उरलं फक्त आणि फक्त दुपारनं अशी परिस्थिती झाली आणि 4 धावा या ठिकाणी मोजावा लागल्या गावदेवी वसार संघाला. बॅकअप करायला होतं मी म्हणाल विकीनं संधी होती विकीला कारण क्षेत्ररक्षक खूप वेगाने पुढे सरकले होते आणि या 4 धावा बेनिफिट देऊन जात आहेत खंबालपाडा संघाला आणि समीकरण बदलतं येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. मग अजूनपर्यंत सामना संपला नाही आहे अजूनपर्यंत एक चांगला सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय कारण अजूनपर्यंत खूप मोठं लक्ष पार करायचं आहे खंबालपाडा संघाला. मग साई शेलारच्या बाडबंदात चौकार त्या ठिकाणी आलाय आणि आतापर्यंत बॅकफूटला आले गोलंदाज चंदन आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये येत आहेत 12 चेंडू 20 धावेची गरज असताना आणि एक चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे. तर या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना ओपन होईल खंबालपाडा संघाच्या बाजूनं आणि जर येणारा चेंडू चांगला फेकला गेला तर सामन्यामध्ये एक चांगली चुरशीची लढाई एक चांगला रोमहर्षक सामना प्रेक्षकांना या ठिकाणी अनुभवायला मिळेल वसार आणि खंबालपाडा संघामध्ये. हा चेंडू साईसाठी बिगिट केला जातोय क्षेत्ररक्षक पुढे सरकले लॉंग ऑनला विकी जेलला जज करू शकला नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकारासाठी. आज मात्र खूप चुका झाल्या ज्या गावदेवी वसार संघाकडनं जे क्रिकेट आजवर मी पाहिलंय आज मध्ये ते क्रिकेट पाहायला मिळालं नाहीये
आणि खास करून चुका कोणाकडून झाल्या तर विकी म्हात्रेकडनं विश्वास बसत नाही आहे या ठिकाणी वसा संघाच्या समर्थकांना. तर या ठिकाणी झेल कॅरी झाला असता रामदादा तर सहा चेंडू आणि दहा धाव्याची गरज असती. शेवटच्या क्षणापर्यंत साई मध्यातून बाहेर गेले असते, जिम्मेदारी आली असती विकी वरती, त्यानंतर गोलंदाजानं चांगली कामगिरी केली असती तर नक्कीच विजयाचं स्वप्न बाळगू शकला असता गावदेवी वसा संघ. मग आता मॅच ओपन झाली आहे, सहा चेंडू फक्त सहा धाव्याची गरज विजयासाठी कंबालपाडा संघाला. मग असे सामने कित्येक वेळा रवी वाहिलेनं आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणले आहेत, कारण वसा संघाचा मी नेहमीच उल्लेख करत असतो की शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीनं चिकाडीनं शौर्यानं मैदानावरती हा संघ लढतोय. हारलो तरी चालेल, मतलब लढलो कसं याचा विचार ज्या संघानं अनेक संघांना करण्यास भाग पडला त्याच वृत्तीचा त्याच प्रवृत्तीचा हा गावदेवी वसार संघ मदती पाहायला मिळतोय. म्हणजे सहा चेंडू सहा धावा आणि भविष्य दिलंय. गोलंदाजी करताना नरेंद्र बुवा गोलंदाजीसाठी येत आहेत, क्रिकेटमध्ये असलेला खूप वर्षाचा दांडगा अनुभव. मध्ये समोर फलंदाजी कोण करत आहे, विकी शेलाणारी साई शेलार. त्यामुळे विजयाचं स्वप्न थोडंसं कमी असेल, बेनिफिट गोलंदाजाला थोडंसं कमी असेल. पहिला चेंडू ऑप्स्टिकच्या बाहेर आहे आणि आपण त्या धावत्या अडकणी येते आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आता मध्ये वसा संघाला डॉमिनेट केला फलंदाजी करताना विकीनं. त्याच्या बॅटमध्ये तीन चौकार आले, साईच्या बॅटमध्ये दोन चौकार आले, पाच धावेची गरज आहे. हा चेंडू अतिशय चांगला होता, एक्झॅक्टली फलंदाजाला मोठा फटका दाखवायचा होता विकीला. म्हणजे शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं होतं, टायमिंग थोडंसं चुकलं होतं. म्हणजे नक्कीच एक धाव त्या अडकणी मिळेल आणि समीकरण बदलेल, येणारे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धावा. आणि विकेटचा विचार केला तर वसा संघानं फक्त एका फलंदाजाला गमावलं आणि या ठिकाणी एक फलंदाज गमावलाय. म्हणजे नाणेबिकीच्या आधारावरती जरी तीन धावा आल्या तरी धावा चालू शकतील कंबालपाडा संघाला. मग विकेट न गमावता तीन धावा चालतील, अन्यथा चार धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. चेंडू साई साडी, वॉट अ ग्रेट शॉट, जबरदस्त फटका, अफलातून टायमिंग, सामना संपवलाय साई शेलारनं एम एस धोनी स्टाईल. हा षटकार येतोय आणि विजयाची मोहर कोरली जाते षटकारानं साई शेलारच्या बाडबांना. आणि यानंतर सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजे वागेश्वर देसाई वर्सेस फाइट तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. खंबालपाडा या दोन संघामध्ये एक अतिशय महत्वाचा सामना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय. या ठिकाणी अतिशय चांगली खेळी छान केली नक्की साईनं, आल्यानंतर मैदानावरती सामना संपवला. मग खरा सामनावीराचा हकदार आहे या ठिकाणी, ज्यानं 17 धावेचं योगदान दिलं सलामीला आल्यानंतर, तो खंबालपाडा संघाचा विकी शेलार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. याचा विकी सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी विकीला दिला जाईल. याचा विकी टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. नक्कीच आपले आयोजक त्याचबरोबर जे मान्यवर या ठिकाणी आलेत की त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं.